येत्या सात आणि सतरा नोव्हेंबरला छत्तीसगड राज्यात विधानसभेची निवडणूक ही दोन टप्प्यात पार पडणार आहे तर याच पार्श्वभूमीवर सध्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेस काँग्रेस पक्षाने नोव्हेंबर रोजी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय तर दुसरीकडे विरोधी पक्षाने म्हणजेच भाजपने सुद्धा आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आपापल्या जाहीरनाम्यात नेमकी काय आश्वासनं दिलीत हे आपण पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर छत्तीसगड मधील सध्याची राजकीय परिस्थिती आणि तिथली असणारी राजकीय गणित नेमकी कशी आहेत हे पाहूयात तर छत्तीसगड राज्याची स्थापना ही दोन हजार साली झाली आहे आणि या राज्यात विधानसभेच्या एकूण नव्वद जागा आहेत छत्तीसगड राज्याची स्थापना झाल्यापासूनच बराच काळ इथं भाजपची सत्ता होती मात्र दोन हजार अठरा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड मध्ये काँग्रेस ही सत्तेत आली त्यावेळेस काँग्रेसने इथं नव्वद पैकी एकाहत्तर जागांवरती विजय मिळवला तर भाजपने अवघ्या चौदा आणि अन्य पक्षांनी अवघ्या पाचच जागा ह्या जिंकल्या होत्या तर काँग्रेस आणि भाजपने आपापल्या जाहीरनाम्यात जनतेला नेमकी काय काय आश्वासनं दिली ते एक एक पाहूयात सुरुवातीला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात काय आश्वासनं देण्यात आली आहेत ते पाहूयात तर काँग्रेसने छत्तीसगडच्या जाहीरनाम्याला मॅनिफेस्टो ऑफ ट्रस्ट असं नाव दिले तर हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना बघेल यांनी जातीवर आधारित जनगणना केली जाईल अनुसूचित जाती जमाती मागास वर्ग सामान्य वर्ग आणि अल्पसंख्याक केली जाईल आणि त्यामुळेच या वर्गातील मागासलेल्या जातींना केवळ राजकीय के लाभ मिळणार नाही तर सरकार त्यांच्यासाठी विशेष योजना धोरण आखून त्यांना सामाजिक आणि आर्थिक लाभ सुद्धा देईल असं आश्वासन दिले याशिवाय जातीवर आधारित जनगणना आवश्यक असल्याचं बघेल यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलंय तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात याशिवाय आणखी कोणकोणती कौन आश्वासनं देण्यात आली आहेत तेही पहा पहिलं म्हणजे पूर्वीप्रमाणेच यावेळीही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं असून दोन हजार मध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर बघेल सरकारने अठरा पूर्णांक पाच लाख शेतकऱ्यांचं नऊ हजार दोनशे बहात्तर कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं आणि यावेळीही काँग्रेस सरकार येताच ही कर्ज माफी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे याशिवाय गॅस सिलेंडर वर पाचशे रुपयांचं अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे तसंच काँग्रेसचं सरकार आल्यास उत्पन्न गटातील माता भगिनींसाठी महतरी न्याय योजना लागू करून सिलेंडर मागे पाचशे रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे याशिवाय दोनशे युनिट पर्यंतची वीज ही मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे तर मुख्यमंत्री आवास योजनेअंतर्गत सतरा पूर्णांक पाच लाख गरिबांना घर बांधून दिली जाणार आहे तरुणांना औद्योगिक व्यवसाय कर्जावर पन्नास टक्क्यांचं अनुदान सुद्धा मिळणार आहे तर बचत गटांचं कर्ज माफ होऊन जातीवर आधारित ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या नागरिकांना पुरवल्या जाणार आहेत तर सगळ्यात सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ते पर्यंतचं शिक्षण मोफत देण्यात येणार आहे यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग मेडिकल आणि आय टी आय या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे तर भूमिहीनांना वर्षाला दहा हजार रुपये मिळणार असून राजीव गांधी भूमिहीन शेतमजूर न्याय योजनेअंतर्गत सर्व देण्यात येणारी रक्कम प्रतिवर्षी रुपयांवरून दहा हजार रुपये इतकी करण्यात येणार आहे तर ही सगळी आश्वासन काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केली आहेत याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायपूरमध्ये छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आणि भाजपने याला मोदीच गॅरंटी ट्वेंटी ट्वेंटी थ्री फॉर छत्तीसगड असं नाव सुद्धा दिलंय तर जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहा यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्यात आणि मुख्यमंत्री बघेल यांच्यावर सुद्धा टीका केलीये तर टीका करताना अमित शहा यांनी म्हटले की काँग्रेस पक्षाचं एटीएम असणारे भूपेश बघेल हे छत्तीसगडच्या विकासात सगळ्यात मोठं विघ्न तर भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासन म्हणजे प्रत्येक विवाहित महिलेला भाजप प्रतिवर्षी बारा हजार रुपये देणार आहे याशिवाय राज्यातील एक लाख रिक्त पद ही दोन वर्षातच भरली जाणार आहेत तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अठरा लाख घर ही नागरिकांना बांधून दिली जाणार आहेत तर प्रत्येक घरात हे शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवलं जाणार आहे याशिवाय छत्तीसगड मध्ये भाजप सरकारकडून चार पादुका योजनेची सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे तर पानांचा ते साडे चार हजार पाचशे नवीन प्रधानमंत्री जन औषधी केंद्र सुद्धा सुरू केली जाणार आहेत आणि याच्या माध्यमातूनच गरीब लोकांना स्वस्तात औषधी उपलब्ध करून दिली जाणार आहेत तर छत्तीसगड मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता असणारे आणि या परीक्षांमध्ये घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचं आश्वासन भाजपकडून जाहीरनाम्यात प्रसिद्ध करण्यात आले याशिवाय तरुणांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पन्नास टक्के सबसिडी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे तसंच सेंट्रल भारताचं इनोव्हेशन हब बनवण्यासाठी रायपूर मध्ये मोठं केंद्र सुद्धा उभारलं जाणारे याशिवाय मुलींसाठी राणी दुर्गावती नावाची योजना सुद्धा सुरू करण्यात येणारे तर एकतीसशे रुपये प्रति क्विंटल दराने धान्य सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणारे आणि महत्वाचं मधील गरीब लोकांसाठी रामलल्ला दर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे आता काँग्रेस भाजप आणि अन्य पक्षांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात छत्तीसगड मधील जनता किती आकर्षित होते हे आता येणाऱ्या तीन डिसेंबरला म्हणजेच निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल तर आता याबाबत तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका